शिष्यवृत्ती परीक्षेच्या विषय गणित या भागातील घटक पृष्ठबळ घनबळ या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला पृष्ठबळ म्हणजे काय आणि घनबळ म्हणजे काय ते आपण आधी बघूया. तर वेगवेगळ्या प्रकारचे आकार असतात. जसं की सर्वात साधा आकार आपण त्या ठिकाणी बघत असतो. तुम्ही जर बघितलं असेल तर आपलं खडूचं खोकं जे असतं त्याचा आकार पण आठवत असतो. या आकाराला आपण घनाकृती असं म्हणतो. घनाकृती म्हणजे काय का ज्याच्या सर्व बाजू सारख्याच लांबीच्या आहेत त्या आकाराला आपण घन आकार असं म्हणत असतो. तर मग घनाचं पृष्ठफळ म्हणजे काय तर पृष्ठफळ म्हणजे बघा एकूण घनाला किती पृष्ठ आहे तर एकूण घनाला 4 पृष्ठ आहे. तर प्रत्येक पृष्ठाने जे क्षेत्रफळ व्यापलेलं आहे त्या क्षेत्रफळाला त्या घनाचं पृष्ठफळ असं म्हणतात. म्हणजे या घनाकृतीला एकूण 6 पृष्ठ असल्यामुळे या 6 पृष्ठांच्या पृष्ठ क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे या घनाचं पृष्ठफळ होईल. त्याचप्रमाणे आपण घनफळ म्हणजे काय बघूया पहा. तर ही घनाकृती आहे तर हिने अवकाशामध्ये जी जागा व्यापलेली आहे त्या जागेला त्या घनाचं घनफळ असं म्हणतात. तर प्रत्येक वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या आकाराच्या असतात आणि प्रत्येकाचं पृष्ठफळ आणि घनफळ काढण्याचं सूत्र हे वेगवेगळं असतं. जसं की आपण पृष्ठफळ आणि घनफळ काढण्यासाठी हा आकार या ठिकाणी बघितला घन आकार. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळे आकार त्या ठिकाणी बघत असतो. त्यामध्ये इष्टिका चिती नावाची एक वस्तू त्या ठिकाणी असते बघा. आणि ती इष्टिका चिती म्हणजे तुमचं आपली पेटी जी असते पेटी डस्टर हे जे आकार आहेत ते इष्टिका चिती आकार आहे आणि त्यांचे सुद्धा पृष्ठफळ आणि घनफळ काढण्याची वेगवेगळी सूत्र आहे. तर या घटकांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत.